ज्ञानेश्वरीचे अवीट गोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार। सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग भाग 4। मागील भागात आपण पाहिले की हे शरीर पंच महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त 10 इंद्रिय मन 10 इंद्रियांचे 10 विषय इच्छा द्वेष सुख आणि दुःख चेतना आणि धृती इत्यादी 36 तत्वाच्या समुदायाने बनले आहे आणि याला संघात असे म्हणतात आणि तेच क्षेत्राचे स्वरूप असून त्यालाच क्षेत्र असे म्हणतात असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले। ओवी क्रमांक 151 रथांगाचा मेळावा जेवी रथु म्हणिजे पांडवा का अधोर्धव वेवा नाव देहो करितु रंग समाजे सेना नाम निफजे का वाक्ये म्हणिजती पुंजे अक्षरांचे का जळधरांचा मेळा वाच्य होय आभाळा नाना लोका सकळा नाम जग। रथाच्या विविध भागांना मिळून रथच म्हणतात तसे वरपासून खालपर्यंतच्या अवयवांना मिळून देह असे म्हणतात। हत्ती घोडे पायदळ मिळून या समुदायाला सैन्य असे म्हणतात किंवा अक्षरांच्या समुदायाला वाक्य हे नाव आहे। ढगांच्या समुदायाला आभाळ म्हणावे। सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते। का स्नेह सूत्रवणी मेळू एके स्थानी धरिजे तो जणी दीपू होय तैसी 36 ये तत्वे मिळती जेणे एकत्वे तेने समूह परत्वे क्षेत्र मणिपे आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे पिके म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो। एकाचे निमते देह म्हणती ययाते परी असो हे अनंते नामे यया पै परतत्वा अरवते आणि स्थावरा अंतवते जे काही होत जाते क्षेत्रची हे परी सुरनर उरगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगी पडिले साते हे ची गुण विवंचना पुढा म्हणी पैल अर्जुना प्रस्तुता आता ज्ञाना रूप दाऊ। अथवा तेल वात आणि अग्नी याचा ज्या ठिकाणी संयोग होतो त्याला दिवा असे म्हणतात। त्याप्रमाणे 36 तत्वे एकत्र येतात त्या समुदायाला क्षेत्र नावाने ओळखतात। लागवडीस आलेल्या शरीररूपी शेतात पाप पुण्यरूप पीक निघते म्हणून आम्ही त्याला कौतुकाने क्षेत्र असे म्हणतो। काही लोक याला देह म्हणतात ते असो या क्षेत्राला अनंत नावे आहेत परंतु परब्रह्माच्या अलीकडे स्थावराच्या मर्यादेपर्यंत जे जे काही उत्पन्न होते आणि नाश पावते ते सर्व क्षेत्रच होय। परंतु भिन्न गुण म्हणजे सत्व रज आणि तम या कर्माच्या योगाने जे देव मनुष्य सर्प इत्यादी योनीत जन्म घेतात ते क्षेत्रच होय। अर्जुना हाच गुणांचा विचार तुला अध्याय 14 यामध्ये सांगण्यात येईल। आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो। क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार म्हणून आता उदार ज्ञान ऐक जया ज्ञाना लागी गगनगिळिताती योगी स्वर्गाची आडवंगी उमरडोनी न करीती सिद्धीची चाड न धरती रुद्धीची भिड योगा ऐसे दुवाड हेळसिती तपो दुर्गे वोलांडित क्रतुकोटी ओवांडित उल्थुनी सांडित कर्मवल्ली नाना भजन मार्गी धावत उगडा आंगी एक रिगताती सुरंगी सुषुम्नेचिये ऐसी जिये ज्ञानी
मुनीश्वरांसी उताणी वेदतरुचा पानोवाणी हिंडताती। देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडोवा टाकित जे। जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणी जीवा आत्मया बुझावणी मांडूनी दे। क्षेत्राचे सविस्तर सविकार वर्णन केले। आता उदार सर्वश्रेष्ठ जे ज्ञान ते ऐक। ज्या ज्ञानाकरिता योगी स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून ब्रह्मरंध्र आकाश गिळतात, ज्या ज्ञानाकरिता योगी रिद्धिसिद्धी ऐश्वर तुच्छ मानतात, योग साधनांची पर्वा करीत नाहीत, ज्यासाठी तपाचे कठीण डोंगर ओलांडतात, कोट्यावधी यज्ञ ओवाळून टाकून कर्मकांड रूपी वल्ली उपटून टाकतात, अथवा ज्या ज्ञानाकरिता कित्येक उघड्या अंगांनी अंतर्बाह्य परिग्रह करून भजन मार्गाने धावतात, कोणी सुषुम्नेच्या भुयारात शिरतात, ज्या ज्ञान प्राप्तीच्या प्रबळ इच्छेने मोठमोठे ऋषीमुनी वेदरूपी झाडाच्या पानोपानी हिंडून त्याचा शोध घेतात। अर्जुना, गुरुसेवेने कृपा होऊन ज्ञान प्राप्ती होईल या आशेने शेकडो जन्म गुरुसेवा करतात। ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता अविद्येचा नाश होतो आणि जीव ब्रह्म यांचे ऐक्य होते। जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पायमोडी, जे दैन्यची फेडी मानसाचे, द्वैताचा दुकाळ उपाहे साम्याचे सुयाने होये, जया ज्ञानाची सोये ऐसे करी, मदाचा ठाऊ चिपुसी जे महामोहाथे ग्रासी, नेदी आप परु ऐसी भाष उरो, जे संसाराते उन्मुळी संकल्प पंकू पाखाळी, अनावरा वेटाळी ज्ञेयाते जे, जयाचेनी उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी लोळे आनंदाचिया, ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान, जेत विटाळले मन चोख की जे, आत्मया जीव बुद्धी जे लागली होती क्षयव्याधी, ते जयाचिया सन्निधी निरुजा करी। जे ज्ञान मिळाले असता इंद्रियांची विषयभोगाकडील धाव बंद होते, कर्म मार्गाकडील इच्छा लुळी पडते, मनाचे दैन्य दूर होते। ज्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे द्वैताचा अभाव होऊन सर्वत्र अद्वैताचे म्हणजे साम्याचे साम्राज्य होते, जे ज्ञान गर्वाचा ठावठिकाणा नाहीसे करते, बलवान मोहाला गिळून टाकते, हा मी आणि हा दुसरा अशी द्वैताची भाषा उरू देत नाही, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते, संकल्परूपी चिखल साप धुवून टाकते, व्यापक अशा परब्रह्माला हे ज्ञान व्यापून टाकते। ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते, जीव आनंदाच्या राशीवर लोळतो। अत्यंत पवित्र ठेवा असे जे ज्ञान, तेथे अशुद्ध मन देखील शुद्ध होते। शुद्ध आत्मस्वरूपाला जीव बुद्धी असा भ्रमाचा क्षयरोग झाला असता तो ज्ञानाच्या सहवासाने बरा होतो। ते अनिरूपकी निरूपिजे ऐकता बुद्धी आणिजे, वाचून डोळा देखिजे ऐसे नाही, मग तेची ये शरीरी जे आपुला प्रभाव करी, तै इंद्रियांच्या व्यापारी डोळा दिसे, पै वसंताचे रिगवणे झाडाचे नि साजेपणे, जाणिजे ते विकरणे सांगती ज्ञान, अगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची बाहाळी बाहेर दिसे, का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, नाना आचार गौरव सकुलिनाचे, अथवा संभ्रमाचिया आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुष, नातरी केळी का पुर जाहला जेवी परिमळे जाणू आला, का भिंगारी दिपुठे विला
बाहेरी फाके। असे ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही, तथापि त्याचे निरूपण करीत आहोत। ते निरूपण बुद्धीनेच जाणावे, कारण डोळ्यांनी पाहता येईल असे ते ज्ञान नाही। मग तेच ज्ञान आपल्या शरीरावर आपला प्रभाव प्रकट करते, तेव्हा इंद्रियांच्या व्यापारावरून ओळखता सुद्धा येते। वसंत ऋतूचे आगमन झाडाच्या टवटवीतपणावरून कळते। त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांच्या इंद्रियांच्या व्यापारावरून ज्ञानाची खूण पडते। अरे, जमिनीत असलेल्या झाडांच्या मुळांना पाण्याचा लाभ होतो हे फांद्यांच्या पालवीवरून समजते। जमिनीचा मृदूपणा कोंबाच्या सतेजपणावरून कळतो। मनुष्याच्या कुळाचा थोरपणा त्याच्या आचरणावरून कळतो। आदरातिथ्याच्या तयारीवरून स्नेह प्रकट होतो, किंवा ज्याच्या दर्शनाबरोबर पुच्छबुद्धी उत्पन्न होते तो पुण्यपुरुष ओळखू येतो। किंवा केळीत उत्पन्न होणारा कापूर जसा वासावरून ओळखता येतो, बाहेरील प्रकाशावरून दिवा ओळखता येतो। तैसे हृदयीचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे, तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक। तरी कवणेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे वोझे जया। आतिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूपांगा। तई गजबजो लागे कैसा, व्याधे रुंदला मृगुजैसा। का बाही तरता वळसा दाटला जेवी, पार्था तेने पाडे सन्माने जो साकडे। गरिमे ते अंगाकडे येऊ चिने दी, पूज्यता डोळा न देखावी। स्वकीर्ती कानी नायकावी, हा मुका ऐसी नोहावी सेची लोका। त्याप्रमाणे हृदयात असलेल्या ज्ञानामुळे देहाच्या ठिकाणी जी लक्षणे उमटतात ती तुला सांगतो नीट ऐक। तर कोणत्याही बाबतीत कोणाचीही बरोबरी करणे ज्याला आवडत नाही आणि मोठेपणाचे ज्याला ओझे वाटते, आपल्या अंगी असलेल्या गुणांचे स्तुतिस्तोत्र चालले असता, बहुमानाचा गाजाबाजा झाला असता आणि मोठ्या योग्यतेची प्रौढी अंगास चिकटली असता, त्यावेळी तो कसा कासावीस होतो। तर जसे पारध्याने जाळ्यात पाडलेले हरिण किंवा पोहत जाणारा मनुष्य भोवऱ्यात सापडावा अर्जुना, त्याप्रमाणे सन्मान करताना तो कष्टी होतो। लौकिक मोठेपणाला आपल्या अंगाला स्पर्श होऊ देत नाही। लोकांनी आपला बहुमान केलेला डोळ्यांनी पाहू नये, आपल्या लौकिक गायलेला त्याला ऐकवत नाही। हा एक अमुक मनुष्य आहे अशी लोकांना आपली आठवण होऊ नये अशी ज्या पुरुषाची इच्छा असते, ते तर सत्काराची गोठी के आदरा देईल भेटी। मरणेसीसाठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे। परी वेडी वे माझी दडे महिमे भेणे, चातुर्य लपवी महत्व हारवी। पिसे पण मिरवी आवडोणी, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रांवरी उबगू। उगेपणी सांगू आथी भरू, जगे अवज्ञाची करावी। संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी साड बहू। तळवटे पण बाने आंगी हिनाओ खेवणे, ते चिकरणे बहुत करुणी। हा जितू ना नोहे लोककल्पी येणे भावे, तैसे जिने होवावे ऐसी आशा। अशा पुरुषाला आपला आदर सत्कार व्हावा अशी कशी इच्छा होईल? त्याला कोणी नमस्कार केला तरी ज्याला मरणासारखेच वाटते। बृहस्पतीसारखा विद्यासंपन्न असला तरी आपले महत्त्व वाढेल म्हणून वेडसरपणा पांगरतो, आपले कौशल्य लपवून ठेवतो, आपले शहाणपण लोकांच्या नजरेत येऊ देत नाही, मोठ्या आवडीने पिसाटपणाने राहतो। लोकात होणाऱ्या नावलौकिकाचा त्याला कंटाळा येतो। शास्त्रावर वादविवाद करणे त्याला पसंत नसते, सतत एकांतात राहणे त्याला आवडते। लोकांनी आपला अनादरच करावा, सगळे सोयऱ्यांची जवळीक नसावी,
अशा प्रकारची जीवन पद्धती त्याला प्रिय वाटते। अंगी विनयशीलता वाढेल, हीनपणा अंगावर येईल, असेच त्याचे आचरण असते। आपण जिवंत आहोत का मृत झालो असा लोकांना संशय असावा असा जीवनक्रम त्याला आवडतो। पै चालतो का नोहे कि वारे निजातो आहे, जना ऐसा भ्रमू जाए तैसे होई जे, माझे असते पण लोपो नामरूप हारपो, मज झने वासिपो भूत जात, ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांता जातू जाए, नावेची जो जिये विजनाचे ने, वायु आणि तया पडे गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणो झाडे पडियंती जया, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जाणतया ज्ञानेसी शेज जाहली। पलीकडे असलेला तो चालत आहे की उभा आहे, अथवा याला वारा लोटीत आहे, असा लोकांना संभ्रम पडावा असे जो इच्छितो। माझे अस्तित्व नाहीसे व्हावे, माझे नामरूप नष्ट व्हावे, प्राणी मात्राला माझ्यापासून भय वाटावे, अशासाठी जो सतत नवस करतो, जो सतत एकांतात जाणे पसंत करतो, एखादी जागा निर्जन आहे हे ऐकल्याबरोबर आनंदी पावतो, तसेच वाऱ्याशी संगत त्याला आवडते, आकाशाशी बोलणे त्याला प्रिय वाटते, आणि झाडे तर त्याला जीव की प्राण इतकी जवळची वाटतात। ही लक्षणे तुला ज्या पुरुषाच्या ठिकाणी आढळतील तो ज्ञानी किंवा ज्ञानाचा अधिकारी आहे असे समज। येतपर्यंत 200 ओव्या समाप्त झाले आहेत। यापुढील ओव्या आपण अध्याय 13 आणि भाग 5 यामध्ये पाहणार आहोत। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।